आणि यावेळची मोठी बातमी पुणे येथून येत आहे। खरवाडी गावामध्ये आणखीन 3 कोरोना रुग्ण आढळले, त्यात एक भाजी विक्रेत्याचा समावेश आहे तर एक महिला आणि एक मुलाचा देखील समावेश आहे। त्याचबरोबर नानेकरवाडी या गावात देखील एक भाजी विक्रेता कोरोना पॉझिटिव आला आहे। विशेष म्हणजे या ठिकाणी असलेल्या एका नामांकित कंपनीमध्ये देखील 5 कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत। या बाबतीत सविस्तर माहितीसाठी आपण न्यूज 15 मराठीचे खेडचे प्रतिनिधी आशिष ठगे पाटील यांच्याशी संवाद साधूया। मला सांगा आशिष ठगे पाटील सर, खरवाडी गावामध्ये 3 कोरोना रुग्ण आढळले आहेत आणि आता खरवाडीची एकंदरीत संख्या 7 पर्यंत आलेली आहे, त्याबरोबर एक भाजीपाला विक्रेता देखील यांचा समावेश आहे यामध्ये, काय सांगाल याबाबतीत सविस्तर? मृत्युंजयजी सर, आजच सकाळी जे काल खरवाडी गावातील 12 लोकांचे जे अशा टेस्टिंगसाठी पाठवले होते, कोरोना संक्रमण टेस्टिंगसाठी पाठवले होते, त्यामध्ये 12 पैकी 3 व्यक्तींचे जे स्वॅब आहेत ते कोरोना संक्रमित आल्याने आता जी खरवाडी गावची जी कोरोना रुग्णांची संख्या आहे ती 7 जाऊन पोहोचली आहे। दुसरी गोष्ट अशी की यामध्ये जे आहेत भाजी विक्रेता, अजून एक भाजी विक्रेताच कोरोना संक्रमित सापडल्याने पूर्णपणे खरवाडी गावामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। कारण की हा जो भाजी विक्रेता होता हा याआधी 3 दिवसापर्यंत गावात प्रत्येक घरोघरी जाऊन भाजी विक्री करत असल्या कारणाने याचा बऱ्याचशा नागरिकांच्या बरोबर संबंध आल्याने मोठ्या प्रमाणावरती जी आहेत खरवाडी गावामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। त्याचबरोबर एक महिला आणि एक लहान मूल असे दोन अजून बरोबरचे 2 असे रुग्ण आढळले आहेत। त्यात जी महिला आहे ती जो पहिला रुग्ण सापडला खरवाडीमध्ये त्याची नातेवाईक आहे, तर तो जो छोटा मुलगा हा त्या महिलेचा मुलगा आहे, त्यामुळे त्यांच्याही संपर्कात अजून किती लोक आलेत त्यांचाही मोठ्या त्यांचाही शोध आता तालुका आरोग्य प्रशासन असेल किंवा खरवाडी ग्रामपंचायत प्रशासन असेल हे करत आहे। त्याचबरोबर आताची एक अजून एक बातमी अशी समोर येते की एक नामांकित खरवाडीमध्ये एक नामांकित कंपनी यामध्येही 5 कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत। तर ते जे रुग्ण आहेत ते एक चाकणच्या जवळच असणाऱ्या एका गावामधला आहे आणि बाकीचे जे 4 रुग्ण आहेत ते चाकणच्या बाहेरील असल्या कारणाने अशा कोणत्या प्रकारचा धोका खरवाडी गावासाठी नाहीये। तरी पण पुढील आरोग्य विभाग जो आहे तो पुढील तपासणी करत आहे की हेही 5 रुग्ण खरवाडी गावात असेल किंवा आजूबाजूच्या गावामध्ये कोण्या व्यक्तीच्या संपर्कात आले किंवा नाही याची शहानिशा चालू आहे। त्यानंतर जे आहेत खरवाडी गावातला बराचसा जो भाग आहे हा पूर्णपणे आता सील केलेला आहे, पूर्णपणे जो आहे हे पूर्णपणे सील केलेला आहे आणि त्या ठिकाणी जो आहेत त्या ठिकाणी आरोग्य प्रशासन असेल किंवा ग्रामपंचायत प्रशासन हे पूर्णपणे जे आहेत उपाययोजना करत आहेत आणि त्यातून अजून हे संक्रमित जे आहेत ते जास्त प्रमाणात वाढू नये यासाठी प्रयत्न करत आहेत। मृत्युंजयजी, अत्यंत दुःखदायक अशी बातमी खरं तर आहे, कारण का खेड तालुक्याची आता संपूर्ण कोरोनाबाधितांची संख्या 100 आसपास पोहोचली आहे आणि त्यासोबतच कालच खेड तालुक्यामधील चाकण या ठिकाणातून एक व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू पण घडला होता आणि ती व्यक्ती देखील तरुणावस्थेमध्ये मृत पावली होती आणि आज त्या पार्श्वभूमीवर खरवाडी या ठिकाणी कोरोनाचा आकडा जो आहे 7 पर्यंत आला आहे, त्यामध्ये 3 जण कोरोना रुग्ण आढळले आणि आता एका नामांकित कंपनीचाही समावेश आहे। एक आरोग्य यंत्रणेचा या बाबतीत काय सध्या आरोग्य यंत्रणा सतर्कतेच्या दृष्टिकोनातून किंवा आरोग्याच्या दृष्टिकोनातून काय पावलं उचलले जात आहेत, प्रशासकीय यंत्रणा काय हालचाल करत आहे? मृत्युंजयजी, आता जर आपण बघितलं तर पूर्णपणे तालुका आरोग्य विभाग असेल किंवा खरवाडी ग्रामपंचायत प्रशासन ही पूर्णपणे अलर्ट झालेला आहे आणि तो जो पूर्णपणे जो भाग आहे ज्या भागामध्ये हे रुग्ण आढळले आहेत हा पूर्णपणे भाग कंटेनमेंट झोन म्हणून घोषित केलेला आहे, त्यामुळे त्या ठिकाणचा जो पूर्णपणे भाग आहे हा पूर्णपणे सील केलेला आहे आणि त्या रुग्णांच्या संपर्कात असेल किंवा रुग्णांच्या राहणाऱ्या आजूबाजूला जे घर असेल तेथील पूर्णपणे काही नागरिकांना क्वारंटाईन केलेलं आहे, घरोघरी क्वारंटाईन केलेलं आहे, त्यामुळे जो आहे त्यामुळे जो बाकीचा जो परिसर आहे किंवा खरवाडी जे गाव आहे त्यावरती पूर्णपणे आरोग्य विभागाचं लक्ष आहे। त्याचबरोबर अजून एकही बातमी येते की नानेकरवाडीतही एक भाजीपाला विक्रेताच रुग्ण आहे, भाजीपाला विक्रेताच एक कोरोनाचा संसर्ग रुग्ण आढळला आहे, त्यामुळे नानेकरवाडीतही भाजी विक्रेत्याला कोरोना संसर्ग झाल्याने मोठ्या प्रमाणावरती भाजी विक्रेत्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि त्याचबरोबर भाजी विक्रेत्याच्या संपर्कात जे लोक आले त्यांच्यातही भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। मृत्युंजयजी, नक्कीच खरं तर अनलॉक सुरू झाल्यापासून थोडीफार शिथिलता मिळाल्यापासून लोक नागरिक रस्त्यावर बाजारामध्ये ठिकठिकाणी लोक येत आहेत, मात्र कुठेही सॅनिटायझरचा वापर किंवा मास्कचा वापर जास्त प्रमाणामध्ये होताना दिसत नाहीये। त्यासोबतच लोक जितक्या गांभीर्यपूर्वक या गोष्टीचा विचार करायला हवा तितका विचार करत नाहीये, परंतु एक गोष्ट मात्र नक्की की एक व्यक्ती जर कोरोनाबाधित आढळला तर त्याच्या संपर्कात असलेल्या अनेक जणांना शोधण्यासाठी त्यांना संपर्कात असलेल्या लोकांचा तपास लावण्यासाठी म्हणून सर्वच यंत्रणा अत्यंत कसोशीने प्रयत्न करते आणि हे खूप मोठं कष्ट आहे,
खरतर त्या एका व्यक्तीमुळे या संपूर्ण समाजाला त्याच्या स्वकीयांना त्याच्या जवळच्या लोकांना शोधण्यासाठी पोलीस प्रशासन असेल किंवा आरोग्य विभाग असेल या सर्वांना हे कष्ट घ्यावं लागत आहे. आणि अगोदरच या सर्व यंत्रणांच्या वरती गेल्या 2 महिन्यांपासून एक खूप मोठा ताण आहे, त्यात वाढ होताना दिसत आहे या सर्वांच्या बाबतीत. त्यामुळे नागरिकांनी कुठेतरी या सर्व गोष्टीचा एक सरासर विचार करून गंभीर होणं गरजेचं आहे. सॅनिटायझेशनचा वापर, मास्कचा वापर, त्याबरोबर सुरक्षित अंतर, या सर्व गोष्टींची काळजी घेऊन आरोग्याच्या बाबतीमध्ये आजार आपल्यापर्यंत येणार नाही, आपल्या एरिया आपल्या जो भाग आहे त्या भागामध्ये येणार नाही, अशा पद्धतीचं गंभीरपूर्वक कार्य करणं फार महत्वाचं आहे. तुर्तास माहिती दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आशिष ढगे पाटील. धन्यवाद.